माझे शौन ते माझे शौन एकटाच ट्रॅव्हल करतोय ना, त्याच्यामुळे थोडस भीती वाटते, बट ठीक आहे जा सांभाळून. ठीक आहे, त्यांचा नंबर घेऊन ठेव गाडीवाल्यांचा वगैरे. नमस्कार मंडळी, मी पायल आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस मला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ देत. तर आपली सकाळची सगळी कामं झालेली आहे, अगदी उद्यावर शिमगा आहे, आपली पालखी वगैरे येते गावात, कोकणात हे जल्लोषाने साजरा केलं जाते त्या सगळ्या गोष्टी, आणि ते मुख्य आहे आपलं दरवर्षी असतंच. तर यावर्षी भाऊ एक्सायटेड आहे जाण्यासाठी, आणि आमचं कालच ठरलं की भाऊला पाठवायचं. तोपर्यंत अजिबात डिसाईड नव्हतं की काय करायचं काय नाही, तर भाऊ सारखा मम्मीच्या मागे लागला होता की मम्मी मला जायचं आहे, प्लीज जाऊ दे जाऊ दे. तर असं सगळं करत करत काल शेवटी फायनलाइज केलं की हा भाऊ जाईल. पण ते फायनल झालं, पण अजून हे फायनल नाही आहे की आपली गाडी कोणती पकडायची, किंवा फिक्स अशी गाडी आपली नाही आहे. कारण ऑलरेडी कोकणात या सीझनला आपल्या गाड्या वगैरे सगळ्या बुक असतात. आम्ही काल दिवसभर फिरत होतो म्हणजे ट्रॅव्हल्सच्या ऑफिसेसमध्ये, बघत होतो की नक्की काय होते काय होते, गाडी मिळेल की नाही. तर तिकडे पण कन्फर्म आम्ही अजून केलं नाही आहे की नक्की काय करायचं. बट आत्ता भाऊची अजून पॅकिंग सगळी बाकी आहे, आत्ताच भाऊने नाश्ता पण केला आणि सगळ्या गोष्टी बाकी आहेत, म्हणजे एन मुमेंटला ही सगळी घाई आहे. तर मग आम्ही विचार करतोय की आपण लवकर जायचं बोरिवलीला ना, बोरिवलीला लवकर जाऊन मग तिकडे आपण गाड्या वगैरे बुक करू शकतो. म्हणजे कारण तो पण ऍट द टाइम आहे बोरिवलीचा. लास्ट टाइम कधीतरी आपण गावी गेलो होतो किंवा गावी जायचं होतं, तर तिकीट बुक करण्यासाठी गेलो होतो आणि 6 वाजता आपण तिथे पोहोचलो होतो, 6:30 आणि तेव्हा तिकीट काउंटर म्हणजे जे बुकिंग ऑफिसेस असतात ना तिथे कळलं की म्हणजे तुम्ही 5 वाजता यायला पाहिजे, तेव्हा 6:30-7 वाजेपर्यंत गाड्या सुटतात. किती वाजता तरी निघालो, 5 वाजता. 5 वाजता मला लेट वाटतं यार, 4 वाजताच जाऊन बसूया तिकडे. आणि मला पण ऍक्च्युली जायचं होतं गावी, पण इकडे पण थोडी कामं आहेत आपली, तर त्यासाठी मी मला तर जायचंच होते. आम्ही काय सांगू, तर मी जेवण वगैरे करून घेते आणि भाऊला पॅकिंगला वगैरे मदत करते आणि नंतर पुन्हा तुमच्याशी बोलते. दुपारचे 3:30 झालेत आणि आता भाऊ जेवण करतोय, आम्ही पण जेवण करून झालं, मम्मी आली घरी, मम्मी थोडा आराम करते आणि घाई तर एवढी आहे बापरे बघा. आता सगळ्यात ना भाऊ इकडे असे कपडे काढून ठेवलेत, तर मला ते बॅगेमध्ये व्यवस्थित अरेंज करायचे की कशामध्ये काय ठेवू. इकडे जेवायला बसलाय, थकला ना ते आपलं जे काम असतं तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, ते सगळं करत होतो म्हणजे क्लिअर करत होतो, काय टेन्शन नको, आपलं फ्री मस्त पैकी. आणि आता जेवलंय, अजून आंघोळ पण नाही केली, सो ते फ्रेश व्हायचं. अजून आता 4:45 होत आले आणि आपल्याला निघायचं, किती वाजता निघायला लागेल, 5 ला निघायला लागेल ना, 5 ला तरी पोहोचावंच लागेल. उद्या आपल्याकडे आहे शिमगा. शिमगा म्हणजे ते मोठा माड आणतात, गावागावात फिरवतात आणि मग ते पुढची प्रोसेस सगळं काय काय ते मी पण नाही बघितलं, मम्मीला सगळं माहिती आहे डिटेलमध्ये. पण आता भाऊ सगळ्या गोष्टी जेवढ्या त्याच्यानी पॉसिबल तेवढं कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेल. पहिले तर आपण भाऊला सुखरूपच गाडीत बसूया आणि व्यवस्थित तो जाऊ देत. तर मी इकडे सगळी पॅकिंग करून घेते आणि पुन्हा तुमच्याशी बोलते. काय घालून जाणार तू, कोणती पॅन्ट ठेवू काढायला, तसं पटापट सांग मला. ही ठेव, ही वाली ठेव, म्हणजे ठेव ते घालायचं कोणतं ते, बाकी मी करते घड्या. हा ही घाल, ही नरम वाली घे ना, कडक किती आहे ती. मला चालतं मम्मीचं ऐकू नको, ती घे. आता या अशा सगळ्या रोल मध्ये करायला लागतील मला, कारण यांना भाऊ ही एकच बॅग घेणार आहे, तर ह्याच्यामध्ये कशा ऍडजस्ट होत आहेत ना, ते मी बघते. ती लटकवली आहे ना वरती, ती पण मी घेणार आहे. आता ती घालून जाणार आहे, आता फुल नाही घालणार आहे. हा पायाला मच्छर बसेल काय बसेल फुल. हा ही घालू जरा ब्लॅक वाली, सॉफ्ट पण आहे. माड घ्या नाही ना शिंगा म्हणजे त्याच दिवसही ते वाजवत गाजून ढोल ताशे घेऊन येतात ना. आता कुठं भेटू येतो तुला माहिती नाही, आता तेलवाडीकडे येणार असं मामाला विचार, मामा सांगितलं बरं पडलं तर तिकडनं पाचकलवाडी रावळवाडी परत तुला गुरुवाडीकडे जायला लागेल. आणि ह्यावेळेला पण आहे ना मामी नाही जाणार सोबत आणि मुलं पण नाही, मामा आहे आणि भाऊ आहे, दोघंच असणार आहेत. मामा अगोदर गेला 2 दिवसापूर्वी सगळं अरेंजमेंट वगैरे साफसफाई करण्यासाठी, तर आज भाऊ चाललाय. हां मज्जा आहे का मुलाची, चांगले फोटोशूट करून घे. आता अशा प्रकारे ना सगळे रोल करून ठेवले कपडे, जेवढे टाईट मला रोल करता येतील तेवढे, आणि मग ह्या बॅगमध्ये ॲडजस्ट करायचे, तसून एवढे कपडे बाकी आहेत करूया. हो असे सगळे कपडे पॅक केले जातात, त्याच्यामध्ये पिशव्यांमध्ये नवीन नवीन चांगले कपडे, औषधं वगैरे आणि हे सगळ्या गोष्टी, इकडे कुर्ते वगैरे ठेवले सगळे. हा पाऊच आहे, आता त्याच्यामध्ये काही चार्जर वगैरे येईल, छोट्या मोठ्या गोष्टी आता या बॅगेमध्ये सगळ्या ठेवते. सगळं बॅग वगैरे भरून झालं इकडे, पूर्ण बॅकपॅक आहे. आणि आम्ही सगळे इन्स्ट्रक्शन देतोय मम्मी आणि मी भाऊला की बाहेर जाताना गाडीतून बाहेर वगैरे कोणत्या तरी काका विकांसोबत जात जा, नाही तर परत कसं होईल, बस सुटते इकडे ते लोकांना माहीत नसतं, आले काय आले काय विचारतात आणि मग जातात ते लोक, मग कसं होय प्रॉब्लेम होय व्हायला नको म्हणून बोलते.
आणि आता ही एक त्याला हँडबॅग देतो आम्ही सोबत, पाण्याची बॉटल वगैरे अजून काही खाऊ वगैरे त्याच्यामध्ये. मंदारला ॲक्च्युली आम्ही पहिल्यांदा असं एकट्याला पाठवतोय, त्याच्यामुळे आम्ही जास्त जरा काळजी करतोय, हे सगळे इन्स्ट्रक्शन्स देतोय त्याला, नाही तर त्याला कधीच आम्ही असं एकटं सोडत नाही, कधीच नाही. तर त्याला थोडंसं काळजी, आमचा जीव मागे राहणार आहे की हा भाई कसा पोचतो आणि कसं दिवे लावतोय तिकडे. बट ठीक आहे, करेल तो, उतना तो ट्रस्ट आहे. पण तो कसं आहे, स्वतःची जरा काळजी घेत नाही, असं हंगे ढंगे करतो व्यवस्थित. तर जरा कर, लक्ष ठेव, कळलं ना? बॅग बिग सगळ्या व्यवस्थित हे कर, इकडे तिकडे ठेव. तुझं पॉकेट आहे ना मम्मीच्या कप्प्यात, तिकडे राईट साईडला कोपऱ्यात आहे. ते सगळं सुरू आहे, 4:15 झाली. चला लवकर निघायला लागेल, आपली गाडी कन्फर्म नाही आहे, तिकडे गेल्यावर आपल्याला सगळं कन्फर्म करून यायचंय. आता एक सीट साधारणतः 1-2 सीट्स अवेलेबल असतातच कोणत्याही गाडीमध्ये, ते ॲज अ इमर्जन्सी म्हणून ठेवतातच, तर ते बघूया आपण कसं काय ते. चला भेटते परत. तर आमची सगळी तयारी झाली, भाऊ पण रेडी आहे बॅग वगैरे. नंतर आपण मी बॅग घेते तर नाही ऐकते, जड किती आहे बॅग. चालेल आता काय एवढंच जायचं. तर आता आपण बोरिवलीला चाललो आहे नॅशनल पार्कला, तर तिथून बघूया. किंवा मग आपले एसटी डेपो आहेच सुकुरवाडी ना स्टेशन, जो आपला एसटी डेपो आहे तो, किंवा मग आपण लक्झरी वगैरे बघूया काय मिळेल तो. चला मम्मी तर आता झोपले, बघूया मम्मी उठेल ना, नंतर आपण जाऊ, मम्मीला हाक मारून तरी जाऊ. चला चल चल, लवकर लिमिट झालं मग तुला, तू कधी येणार तुला? मे महिन्यात. चल रेडी, आराम करते, जसा आपला समोर जा. आर यू रेडी? येस. 100 आणि 125 ला मेरी कोमो. स्वतःला सांभाळायचं, बाकी सगळं कम्मोगिरी करायची. चल आता मी बसतो रिक्षामध्ये, आता इथं आपण निघालो स्टेशन आणि तिथून मग डायरेक्ट आपण बोरिवलीला जातो. आपण ऑन टाइम आहोत. आलो आहे आपण मिरारो स्टेशनला, प्लॅटफॉर्मला. तर ट्रेन कोणती लागली आहे? बोरिवली आहे 5:16 मिळेल की नाही माहिती नाही यार. थांबणं एवढं पुढे नको जाऊ, येईल असं आपण पुढचे बघूया. फायनली आम्ही बसतो ट्रेनमध्ये, आता डायरेक्ट तुम्हाला मी गोवीला जाऊन भेटते एसटी स्टँडला, किंवा मग लक्झरी वगैरे जे भेटेल तुम्हाला मी इन्फॉर्म करते. 100 आणि 525 आहे यावेळेला, पर्सेंटेज वाढले ना. 9 नंबर प्लॅटफॉर्म, सगळे गावी जाण्यासाठी सज्ज आहेत बॅग्स वगैरे घेऊन. इकडे सगळ्या गावच्या गाड्या सुटतात आपल्या एक्सप्रेस. आम्ही चाललो आता इकडून आपल्या नॅशनल पार्कच्या इथे. बॅग चांगली राहू दे येईपर्यंत, नाही तर तू धोका द्यायची. आणि तिकडे रिक्षा आहेत आणि शिवणाऱ्या पण कोण नाही पुढे गेल्या. एक फुलती एकच बॅग आहे दादा. नॅशनल पार्क, नॅशनल पार्क, नॅशनल पार्क. लक्झरी कुठं आहेत आपल्या सगळ्या? 60 रुपये. काय 60 रुपये काका, इथेच आहे. बघा म्हणजे इथे जवळच्या जवळ 60 रुपये दोन. काय बोलणार, म्हणजे त्या बॅग बिग बघितली ना, त्यांना वाटलं गावी जायचं, त्यांना जास्त सांगूया. नॅशनल पार्क पण नाही, कुठून सुटला बोलले नॅशनल पार्क. अरे वो गोवा, गोवा जायंगे. नॅशनल पार्क किती होणार मीटरनी? बस आणि बॅग आहे. इकडे समोर आहे नॅशनल पार्क, इथे सगळी लायनीमध्ये बुकिंग ऑफिसेस आहेत. इकडे आता चौकशी करत आहे का म्हणतात आहे. मधली आणली कुछ मीठा हो जाए, पण गाडीचं अजून काही कन्फर्म नाही यार, बघूया होईल. मलाही खाते खूप दिवसाला, बुक करतोय आता इकडे आपली गाडी. फायनली बुक झाली आहे, फायनली आपली गाडी बुक झाली. 4-5 वाजेल बरोबर. भाऊगीला नाश्ता आणायचा, थोडंसं काहीतरी खाऊन ठेवूया म्हणजे त्याला पाठवलं बरं पडेल, पण आता तो जेवण वगैरे करून अँडस. थँक्यू.
ही माझी आहे. मिळाली आपली गाडी इकडे समोर आहे ना व्हाईटवाली, एक ही ऑरेंज दिसते ना त्याच्या पुढची आहे ती व्हाईटवाली गाडी आपली आहे. चला लवकर जाऊया. इकडे बघा सगळ्या अशा गाड्या लागल्या आहेत. इकडे पण पूर्ण मॅसेज वगैरे दाखवत आहे ना, तिकीट दाखव आधी. हां ही आपली गाडी आहे व्हाईट. मिळालं सही आहे रे गाडी एकदम. आलो आपण आतमध्ये आणि आपली स्लीपर आहे सीट. कोणता नंबर आहे? कुठे सात नंबर? कोणता दादा सात नंबर कोणता आहे? मंदार. हे बघ इकडे वरती चढ व्यवस्थित, इकडे शिड्या पण दिल्या आणि ही आहे भाऊची सीट कॉर्नरची विंडो जवळ आहे आणि इकडे अजून एक कोणतरी जेंट्स आहेत तर चार्जिंग पॉईंट वगैरे पण आहे ना सगळं. आता भाऊचा इथून पुढे ब्लॉग भाऊ कंटिन्यू करेल. नेक्स्ट ब्लॉग भाऊ इकडे असेल, भाऊचा असेल. चल सांभाळून जा. माझे शौनक आहे, माझे शौनक एकटाच ट्रॅव्हल करतोय ना त्याच्यामुळे थोडंसं भीती वाटते, बट ठीक आहे जा सांभाळून. ठीक आहे त्यांचा नंबर घेऊन ठेव गाडीवाल्यांचा वगैरे. हा यांचाच बोलते की चल ठेवलंच ना बॅग. असं एकट्याला कधी सोडत नाही आम्ही, बट यावेळेला जरा सोडायला लागलं आहे कारण मला पण दुसरी पण कामं आहेत आणि मम्मीजवळ पण कोणी पाहिजे. आणि आपलं गाव कसं आहे की एकदा गाडी बसलं की आपलं डायरेक्ट स्टॉपजवळ उतरलं आणि तिथून मग रिक्षा वगैरे करून जाऊ शकतो, तर असं आहे. जास्त पण काही आतमध्ये नाही आहे तर त्याच्यामुळे त्याला एकट्याला पाठवलं. मामा आहेच गावी. सो हां रात्रीचं 10:30 मी घरी आले भाऊला सोडून. मस्तपैकी गेला तो एन्जॉय करत आणि आम्हाला रात्रीची 8:30 गाडी मिळाली. ते म्हणाले की 6:30 थांबेल तिकडे, तर मग काही अंधाराचे प्रश्नच नाही आहेत. मग तिकडून आपल्यावरती घराकडे जायला मग रिक्षा वगैरे अवेलेबल असतातच. तर मंदार जाईल आणि इथून पुढचे कोकणातले ब्लॉग मंदारकडून तुम्हाला पाहायला मिळतील. आपल्या शिमगा परत पालखी वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही पण एक्सायटेड आहोत. मी तर स्वतःहून कधी बघितलं नाही त्या गोष्टी, पण आता भाऊ पहिल्यांदा जातो आहे तो अनुभव येईल त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेल. पण बघूया आता कसे कसे ब्लॉग येतात कारण तिकडे नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे कसं काय गोष्टी होतील ते मी अपडेट करत राहीनच किंवा मंदार तुम्हाला छोट्या छोट्या ब्लॉग्समधून अपडेट करत राहील. आणि येस चला तर मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आणि माहिती आहे ना मंदारा मुखर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. बाय.